माकपचे नेते नरसय्या आडम उत्तम सानकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चेसाठी भेट असल्याची माहिती। सरकारी कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात आरएसएसच्या कार्यक्रमात संघ आता सहभागी होऊ शकतात। केंद्र सरकारने 58 वर्षांपूर्वीचे निर्बंध उठवले, केंद्राच्या निर्णयाला काँग्रेसचा जोरदार विरोध। अमित शहांच्या आरोपावर शिवसेना युबीटी प्रत्युत्तर देणार, भाजपच्या मेळाव्यानंतर ठाकरेंची तोफ धडाडणार। 3 ऑगस्टला पुण्यात शिवसेना युबीटीचा मेळावा। आरक्षणाबाबत तेच पाढे गिरवू नका, देतो घेतो असं तुमचं सरकार आहे, मनोज रांगेंचा अमित शहांना टोला। नीटच्या मुद्द्यावरून लोकसभेत खडा जंगी, राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार। नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये शिरलं पावसाचं पाणी, कागदपत्र भिजू नये म्हणून पोलिसांची धावपळ। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, नवनिर्वाचित खासदारांना चर्चेसाठी संधी देण्याचं मोदींचं आवाहन। अमरावतीमध्ये सर्व्हर स्लो असल्यानं लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना अडथळे, जिल्ह्यातील 2 लाख महिलांनी अद्यापही अर्ज भरले नाही। यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना तोटा। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये एका रात्री 7 फुटांनी वाढ, तर 18 फुटांवरून वाहणारी कृष्णा नदी 25 फुटांवर। साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस, विण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह वाढला, लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी प्रशासनानं केला बंद। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस, त्यामुळे क्षेत्रातील 4 धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ, पुणे शहराला पाणीसाठा करणाऱ्या 4 धरणात मिळून 14.4 TMC पाणी। मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस, मुंबई हाय अलर्ट मुंबईमध्ये जारी, तर समुद्रात 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा कालव्याला फटका, राधानगरीतील माझगाव इथला डावा कालवा खचला। मावळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्ग बहरला। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार, नालासोपाऱ्या सखल भागातील रस्ते पाण्याखाली। सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून 7.3 मिलीमीटर पावसाची नोंद, जावलीमध्ये 28.3 मिलीमीटर तर पाटणमध्ये 24.1 मिलीमीटर पावसाची नोंद। हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या, मराठा आरक्षण संदर्भात सुसाईड नोट सापडली। सांगोल्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन, विशाळगड इथल्या मुस्लिम समाजावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।